नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत। उन्हाळ्यात जंक फूड आणि पॅक फूड हे पदार्थ खाऊ नका, यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो। उन्हाळ्यात चहा कॉफी जास्त पिऊ नका, यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते। उन्हाळ्यामध्ये मसाल्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणातच करावा। मुळात मसाले हे उष्ण गुणांचे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळा। उन्हाळ्यामध्ये जाठरागनी मंद असल्याने पचनात जड असणारे पदार्थ, मटण, मासे, अंडी यासारखे मांसाहारी पदार्थ कमीच खावेत। तसेच मांसाहारामध्ये मसाल्यांचा अतिवापर करणे टाळावे। दारू, मद्य, बियर, अल्कोहोल हे उष्ण गुणांचे असते। उन्हाळ्यात मद्यपान केल्यास शरीराला शोष पडण्याची शक्यता असते, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते। तसेच उष्माघात होण्याचाही धोका वाढतो, त्यामुळे उन्हाळ्यात मद्यपान करणे टाळावे। उन्हाळ्यात तेलकट पदार्थ खाणे टाळा, त्यामुळे पचनासंबंधी त्रास होऊ शकतो। उन्हाळ्यात शिळं अन्न खाऊ नका, त्यामुळे अन्नविषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो। बाजारात असणारी विविध शीतपेये ही उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देत असली तरीही ती शरीराला अपाय करत असतात, त्यामुळे किडनीचे आरोग्य धोक्यात येते। उन्हाळ्यात लोणचे खाणे देखील हानिकारक आहे। या ऋतूमध्ये लोक जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणचे वापरतात, पण त्याचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, कारण लोणचे हे जास्त तेल व मसाल्यांपासून बनवले जाते। त्यामुळे जास्त लोणचे खाल्ल्याने अपचन व पोट फुगणे आणि पोटात गॅस होऊ शकतो। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।